हाय नमस्कार सगळ्यांना। हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना। तर आपले काल म्हणजे गणपती बाप्पाचे याचे 10 दिवस कसे निघून गेले? अहो ते डेकोरेशनचं पण काढायचं होतं ना। डेकोरेशनचं अजून काढलं नाही आपण, पण आता काय झालंय आज कर म्हणा, गणपती बाप्पाचं काल विसर्जन झालं आणि मग आज कर म्हणा दिवसभर कसे 10 दिवस गेले निघून हे कळलं नाही आपल्याला। तर वाका आता डेकोरेशन आपण काढलं नाही अजून, तसं जी जाग घेऊ दिसायला लागलं बघा। पुढच्या वर्षीला आपल्याला उपयोगी येईल ना। आता आपण हे सगळं सामान व्यवस्थित जपून ठेवणार, पुढल्या वर्षी आपल्या गणपती बाप्पा बसवायचं म्हटल्यानंतर आपल्याला सगळं सामान उपयोगी येईल। त्याचे जे बल लाइटिंगची माळ, परत आपण बरंच सामान आणलं होतं गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन, जेवढं सामान लागतं तेवढं आपण आणलं। तरी बी आता बघू पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगलं डेकोरेशन जर आपल्याला जर करता आलं तर करायचं, नाही तर आपल्याकडे ही सामान आहेच अवेलेबल जेवढं म्हणजे गणपती बाप्पाचं आपण आणलं होतं। आता त्याला यांनी कात्रीने कापावं लागेल, सगळं बांधलेलं आहे ना चौकून। दोन दिवस चांगले कार्यक्रम मस्तपैकी झाला आपला, आपल्या भावा बहिणीनं सगळ्यांना आवडला। पहिल्या दिवशी आपण म्हणजे परवा दिवशी आपण गणपती बाप्पांना प्रसाद केव्हा बनवला होता, बटाट्याची भाजी, परत भात, जिलाबी, जिलाबी लई मस्त होती, स्वयंपाक लई भारी झाला होता, मस्तपैकी असा एक नंबर। पण त्या भाजीमध्ये भरपूर असं मटेरियल टाकलं, वाटाणं, भुलवर, तांबट, लईच भारी कार्यक्रम झाला। आणि काल मी मग परत अचानक आपलं नियोजन नव्हतं प्रसाद बनवायचं, पण म्हणलं आता गणपती बाप्पाला निदान निवत्त करावंच लागन पुरणपोळीचा, पाहिजेनच आपलं विसर्जन करायचं, त्याच्यामुळं हा मग काल खास त्यासाठी गणपती बाप्पाचं म्हणलं विसर्जन करायचं म्हणून मग म्हणलं पुरणपोळीचा आपला निवत दाखवू। आणि आपल्या 4 माणसं आपल्याला म्हणजे बुलता बी येते त्या हिशोबाने आपण काल बी परत स्वयंपाक बनवला प्रसादाचा, आणि मस्त कार्यक्रम झाला काल बी, लय भारी वाटलं, आनंदित दिवस गेला काल। काल रात्री गणपती बाप्पा विसर्जन केल्यानंतर माघारी आल्यानंतर आम्हाला जरा हुरहुरीच भरायला लागली की असं म्हणजे कर्माना चला। पण आता म्हणलं गणपती बाप्पाला जरी 10 दिवस आपल्याकडे आले तरी गणपती बाप्पाला परत त्यांच्या घरी जावाच लागणार आहे। ती बांधला असं तिथे कट मारतो थोडा डेकोरेशन केलेलं तुमच्या पूनमताईनी, दाजीनी, अपूर्वानी। पण खरंच पहिल्याच वेळेस आपण गणपती बाप्पा बसवलं भावानं बहिणीनं, आणि यातलं काय म्हणजे आपल्याला कसं करायचं काय करायचं अजिबात अनुभव नव्हता, अजिबात म्हणजे बाबा कसं करावा डेकोरेशन म्हणजे कुठली काय माहिती असलं तरी देव चट माफ करील, आपल्याला माहितीच नाही म्हणल्यावर। हा पण चला आता इथं काय होतं की आपण जरा थोडी जुन्या माणसांची जरा माहिती घेऊन, आणि ज्या माणसांनी पहिले म्हणजे गणपती बाप्पाचं घरात बसवले तर मग त्यांना बी जरा थोडी माहिती घेऊन मग आपण गणपती बाप्पा आपल्या घरात म्हणजे बसवलं होतं, पण तरी बी जरा अडचणी आल्यात माहिती नसल्यामुळं सामान सुमान कुठं काही इसरायचं पळापळी जास्त झाली आपली जास्त।
पण आता पुढल्या वर्षी मला वाटतं नाही, आता माहिती झालंय सगळं कसं काय असतं काय करावं लागतंय ओळखून. एकदा माहिती झाल्यावर काय होतंय मग परत काय माहिती नाही ती पाणी घ्यायची बर. चला आपण ती पाणी आहे ना गरावर टाकत पाणी आणि ते नारळ नारळ आपण काल म्हणजे ते नारळ आहे ना सोडून नाही दिला पाण्यात तिकडं, तर आपण जुन्या माणसं पण माहिती घेतली ते म्हणले त्याचं नारळाचं मोदक करा संकष्ट चतुर्थी दिवशी आणि वाटा. तर चालतंय म्हणलं मग काय बघून दे पूनम ते बर बर. आता संकष्ट चतुर्थी मला वाटतं जवळच आली आणि इथून पुढं भरपूर सण दर महिन्याला सण येत. दिवाळी भूस्तर दिवाळी भाऊबीज भूस्तर सण येतात आहे का नाही लावायला ना. त्यात काय झालं आपण म्हणजे काय लागतं काय नाही ही माहितच नसल्यामुळे मग काय करणार. आता आपलं डेकोरेशन करायच्या टायमिंगला बी जरा डेकोरेशन म्हणजे ही साड्या लावताना ही ती करताना पिना नाही कुठं काय नाही मग काय करायचं जरा अडचणी बी आल्या भरपूर म्हणजे प्रत्येक सामान आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण अवेलेबल करू शकलो नाही तालुक्याहून आपण आणू शकलो नाही. पण तसंच मग आपण मग हे करून घेतलं व्यवस्थित शिरपिना फिना लावून कुठं काय पण ह्याचं लय आवड झालं तुमच्या पुनम ताईचं लावून जा कुठं साया साडीला पिना करा एवढं झालं मग काय एवढं झालं किती पिना निघाले आता किती पाहिजे बऱ्याच पिना चांगल्या दहा पहा 20 पिना पोचवली असेल त्याला नाही पण आता पुढल्या वर्षी आपण व्यवस्थित करणार मग आता जे लागतंय ते आपल्याला माहितीच झालंय ना आता. श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन काल आहे ना आम्ही आपलं म्हणजे अशी आरती अशी मस्त पैकी आरती चालायची ना देवाची बघू आता पुढल्या वर्षी चांगला मोठा कार्यक्रम करायचं पुढच्या वर्षी तर हा पण नाही 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 ते जर घडून आलं तर असं नाही सांगायचं ना घडून आलं तर म्हणतोय ना आपण आपण तसं नाही म्हण प्रयत्न फक्त मग काय तर अशा पद्धतीने आम्ही मग गज आपलं जे उरलेलं स्लॅबचं गज होतं ना ते तुकडं टाकडं बांधलं होतं याला पॅक केलं तर सारं त्याच्यात ना उदबत्तीचा वास परत कापूर बांधलं होत
म्हणजे आपलं जे ब्लाऊजचं ब्लाऊज शिवते ना तुमची पूनम बाई, ते जे कपडे कापलेले असतात पिसाचे, खाली तपक काढ फक्त, मग नीटनाट कापून सोडून ठेवू सगळं. त्यातले किड मात्र जिगत लागल किड्यांचा. पाऊस तर आभाळ आज सकाळीच टिपकाय लागलं होतं थोडं थोडं थोडं. हा मला वाटलं येतंय काय ना आता फास्ट, पण नाही. तार लाग ती मागचं बी सोडवं लागेल. जंपरांच्या म्हणून तरी कामी आले.